याच बसमधून विश्वविजेत्या संघाची मिरवणूक निघणार आहे मरीन ड्राईव्ह ते वानखेडे स्टेडियम पर्यंत ही मिरवणूक असेल आणि त्यानंतर वानखेडे स्टेडियमवर एका खास समारोहाचं आयोजन देखील करण्यात आलेलं आहे. संपूर्ण मुंबई सज्ज झालेली आहे. केवळ मुंबईच नाही तर संपूर्ण राज्यभरातून आणि देशभराचं लक्ष या मुंबईतील मिरवणुकीकडे असणार आहे. दरम्यान काही वेळापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टीम इंडियाचा संवाद झालेला आहे. नरेंद्र मोदी यांनी टीम इंडियातील प्रत्येक खेळाडूसोबत अगदी आपुलकीने आणि हसत खेळत हा संवाद साधलेला आहे. या ठिकाणी आपण पाहतोय की कशा प्रकारे टीम इंडियातील खेळाडू आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा संवाद झालाय. तर ओपन डेक बस आता मुंबईमध्ये दाखल झालेली आहे आणि आज संध्याकाळी या विश्वविजेत्यांची मिरवणूक याच बसमधून निघणार आहे. भारतीय टीमचे कप्तान रोहित शर्माचे कोच दिनेश लाडजी सध्या आमच्यासोबत आहे. रोहित शर्मा आहे ते आज मुंबईमध्ये रोड शो करणार आहेत. इंडियामध्ये दाखल झाले आहेत. काय शुभेच्छा आहेत आणि किती उत्साह आहे? उत्साह तर आहे कारण ऑलमोस्ट 17 वर्षाने आपण वर्ल्ड कप घेऊन आलो आहे मुंबईमध्ये. महेंद्रसिंग धोनीच्या आधी 1983 साली मला माहिती आठवते मला की जो जल्लोष झालेला त्यावेळेस कपिल देवच्या टीमने ज्यावेळेस वर्ल्ड कप जिंकले त्याच्यानंतर 2007 2011 म्हणजे त्याच्यानंतर 17 वर्षानंतर हा जल्लोष होतो त्याच्यामुळे सगळेच खूप खुश आहेत. 2024 हा T20 वर्ल्ड कप तुमच्यासाठी किती महत्त्वाचा होता कारण यामध्ये रोहित शर्मा स्वतः कप्तान होते. महत्त्वाचा माझ्यासाठी असं नाही, माझ्यासाठीपेक्षा रोहितसाठी फार महत्त्वाचं कारण शेवटचा वर्ल्ड कप होता T20 आणि त्याने ज्यावेळेस आपण 50 ओव्हरचा वर्ल्ड कप पण हरलो होतो त्यावेळेस तो खूप म्हणजे टेन्शन म्हटलं जात नाही पण खूप नर्वस झाला होता कारण त्यालाही इच्छा होती की त्याच्या हातात वर्ल्ड कप असावा. त्याकरता त्यांनी जातानाही मला सांगितलं होतं की हा वर्ल्ड कपला मी चाललो आहे पण सर हा वर्ल्ड कप मी जिंकूनच दाखवणार आणि त्यांनी ते फुलफिल केलं आणि मला वाटते की सगळ्यात मोठी गुरुदक्षिणा मला त्यांनी दिली असं म्हणणार. सोबत त्यांचे जे टीम आहेत सहकर्मी आहेत त्यांना काय शुभेच्छा देणार सर? शुभेच्छा डेफिनेटली की त्यांनी रोहित शर्मानी नाही पण संपूर्ण टीमने आज जो पराक्रम केलेला आहे आज 130 करोड जनतेला त्यांनी जे त्यांच्या भावना ज्या होत्या जिंकण्यासाठी ते आतुर होत होते आणि त्यांनी तुम्ही त्यांना जिंकून एक मोठं गिफ्ट दिलं असं मी त्यांना सांगेन. कॅमेरामॅन संतोष कदमचा गोविंद ठाकूर TV9 मराठी मुंबई. आपण बघू शकता.